हेरॉल्ड प्रकरणात गांधी कुटुंबियांना नोटीस दिल्यानंतर काँग्रेसच्या वतीने आज नागपूरच्या ईडी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन यांची जीभ घसरली. हुसेन यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार भाजपाकडून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. केंद्राविरोधातील आंदोलनादरम्यान शेख हुसेन यांची जीभ घसरली व त्यांनी पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. ऊर्जामंत्री नितीन राऊत, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडट्टीवार यांच्यासह आमदार, माजी मंत्री, माजी आमदार व काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांबद्दल करण्यात आलेल्या विधानाच्या विरोधात भाजपतर्फे सकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हुसेन यांचे वक्तव्य असलेले पेनड्राईव्ह सुद्धा देण्यात आले आहे. यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की हुसेन यांनी अत्यंत निंदनीय व खालच्या दर्जाचे आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे. त्याचे समर्थक कदापि केले जाऊ शकत नाही. पोलिसांनी या प्रकरणी स्वतःहून गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते, पण दबावामुळे पोलिसांनी ते टाळले. आता तरी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शिष्टमंडळात आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने आदी उपस्थित होते. किती आक्षेपार्ह वर्तन आहे काँग्रेस नेत्यांचं! अत्यंत निंदाजनक, खालच्या स्तराचं विधान शेख हुसेन यांनी काल केलं. शब्दातही बोलू शकत नाही इतकं वाईट विधान केलं आहे. त्याचा पेन ड्राईव्ह आम्ही डीसीपी आणि पोलीस इन्स्पेक्टरला दिलाय. आमचे सर्व नागपूरचे आमदार प्रवीण दटके, आमचे जे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही पोलिसांची भेट घेतली आणि पोलिसांना एवढंच म्हटलं की तुमच्याकडनं अपेक्षा होती आतापर्यंत की तुम्ही सुमोटो याचा दखल घेतली पाहिजे आणि अशावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता. पण पोलिसांनी सरकारच्या दबावामध्ये कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. आज मी स्वतः आणि प्रवीण दटके आम्ही दोघांनाही एफआयआर दिलाय, पोलीस कंप्लेंट दिली आहे. आज आम्हाला अपेक्षा आहे की डीसीपी आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्याबद्दल एक छोटंसं आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर त्यांना एक एक महिना जेलमध्ये लावं लागतं. आताही आम्ही कोणाचं समर्थन करणार नाही. जे आक्षेपार्ह विधानाचे आहेत चितळे ज्या आहेत सौ चितळे, त्यांना अजूनही जेलमध्ये राहावं लागत आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या बद्दल काही बोललं तर जेलमध्ये जा. आणि हे बेछूट विधानं करतायत शेख हुसेन सारखे त्या ठिकाणी लोक, तर मला वाटतं की जर यांनी आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नाही तर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्हाला प्रचंड त्या ठिकाणी जे काही करावं लागलं ते करू आम्ही. पण शेख हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि तातडीनं जेवढ्या कलमा याच्यामध्ये बसतात कोणत्याही कलम चोरी पोलिसांनी करू नये, सर्व कलमा त्यांच्यावर लावल्या पाहिजे ही आमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावं लागेल.